शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराच्या शेतात करणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान एका उमेदवाराच्या शेतात बकरे, दही, भात, लिंबूची पाटी अज्ञातांनी पुरून ठेवून करणीचा प्रकार केल्याचं नुकतंच उघडकीस आलंय. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमधून याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तालुक्यासह सर्वच ठिकाणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान चालू होते. त्याप्रमाणे शिराळा तालुक्यात शिराळे खुर्द या ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन गटांची आघाडी झाल्याने आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट सरपंच पदासह 8 सदस्यपदासाठी निवडणूक झाली. नुकताच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल देखील जाहीर झाला. त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 6 तर भाजपला 2 जागा मिळाल्या. निकालाच्या दुसऱ्या दिवशी गावातील भाजपचे उमेदवार बाबासो हरी गुरव यांच्या पुणवत शिराळे खुर्द रस्त्यालगतच्या शेतात बकरी, दही, भात, लिंबूची पाटी शेतात पुरून त्यावरती हळद, कुंकू, गुलाल टाकून करणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकाळी वैरण आणण्यासाठी काही शेतकरी शेतात गेले असता कुत्र्यांनी पुरलेले बकरी व दही भाताची पाटी पायाने उकरून बाहेर काढली तर बकरीचे मुंडके कुत्र्यांनी खाऊन टाकले असल्याचा प्रकार निदर्शनास आला. तात्काळ शेतकऱ्यांनी आसपासच्या लोकांना याची कल्पना दिली. हा प्रकार नेमका काय आहे हे पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी दिवसभर गर्दी केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार बाबासो हरी गुरव यांच्या शेतात हा करणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. गुरव यांना निवडणुकीत अपयश आल्याची उलटसुलट चर्चा त्या गावातील लोकांमधून ऐकायला मिळत होती. असे प्रकार वारंवार या परिसरात घडत असल्याने लोकांमध्ये विनाकारण अंधश्रद्धा पसरवून भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. यावेळी ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेराव घालून जे कोणी असे प्रकार करतायत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. आणि जीवन बकरं कापून तसंच न ही करता शेतामध्ये पुरलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन लोकांना मतदारांना भीती घालून की तुम्ही जर त्यांच्या विरोधात जर आमच्या विरोधात गेला तर तुमचं काहीतरी नुकसान होईल किंवा काहीतरी तुमच्यात हत्या होईल असे लोकांच्या शब्द वगैरे घेऊन त्यांनी लोकांना बांधी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आमच्या ह्याच्यावर BJP उमेदवारांच्यावर त्याचा प्रभाव पडून त्यांना मताधिक्याचं यश मिळालेलं आहे आणि तो इथून पुढेसुद्धा अशा पद्धतीनं भविष्यात एखाद्या मुलाचासुद्धा तो तसा नरबळी घेऊन निंदनीय आहे. आणि मुळामध्ये असं आपण 21व्या शतकामध्ये चालत असताना 21व्या शतकातून पुढं वाटचाल करत असताना अंधश्रद्धेचं आज ही लोन ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये किती आहे याचा हा प्रकार बघितल्यानंतर लक्षात येतं. आज आपण या ठिकाणी जर विचार केला तर ती बकरं जे आहे ते बकऱ्याचं मान कापून ते उलटं फिरवूनशाने त्या ठिकाणी असणारं जी जादू टोलण्यासाठी वापरणारं सर्व साहित्य त्या ठिकाणी आहे. आणि अशा ठिकाणी जर आता तो जो उमेदवार त्या ठिकाणी हरलेला आहे त्याच्या शेतामध्ये हे मिळतं म्हणजे ज्याने कोणी केलेलं आहे त्याचा एक समज होणार आहे की ह्याच्यामुळं बाबा की माझं मी निवडून आलो आणि मग त्यातूनच पुढचे हे काय गोष्टी घडणार आहेत. कारण मी बकरंचं काय गोष्टी केल्या तर मग असं घडतं आहे. मग तो दुसऱ्या काही गोष्टी करण्यासाठी एखादा नरबळी, लहान मुलाचा बळी किंवा अन्य जे काही प्रकार इतर ठिकाणी होत आहेत हे प्रकार असले होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ह्याचा मी निषेध करतो आणि ह्याच्या तळापर्यंत जाऊन शनी मुळातमध्ये हे जे काय घडलं आहे ते कुणी केलं आहे आणि जो करायला होणारा कोण जो जादू मांत्रिक असेल त्याला पकडून हे ना अशा प्रकारचे अनेक वेळा कुठं बाकीच्या ठिकाणी असे काही प्रकार केलेले आहेत का किंवा हे बकऱ्याचा विषय पण असं जो करायला लावतो तो त्यानं निश्चितपणानं दुसरे काही प्रकार केलेले असतील त्यातून मग इतर एखादा नरबळी असू शकतो, लहान मुलाचा बळी असू शकतो ह्याचा सुगावा लागणार आहे. त्याची जर त्याला आपण ताब्यात घेतलं तर निश्चितपणानं असे प्रकार थांबतील